हॅलो फ्रेंड्स, कुकिंग विथ नम्रता मध्ये आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी कॉर्न। हे घरी बनवण्यासाठी खूप सोपे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ह्याला आपल्या आवडीप्रमाणे सीझन करू शकता। या रेसिपी करता आपण एक कप मक्याचे दाणे घेऊन त्यामध्ये ते बुडेपर्यंत पाणी घालून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। हे मक्याचे दाणे मी मायक्रोवेवमध्ये 5 मिनिटं उकडणार आहे, आपण बाहेर देखील उकडवू शकता। मक्याचे दाणे उकडेपर्यंत आपण आता कॉर्नफ्लॉवरचं एक मिक्स तयार करून घेणार आहोत। त्यासाठी आपण घ्यायचं आहे 3 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, चवीप्रमाणे मीठ। आता मी यामध्ये ॲड करणार आहे 2 टीस्पून मिक्स हर्ब्स आणि चिली पावडरचं मिश्रण। मी इथे पास्ता सीझनिंगचे मिक्स हर्ब्स यूज केले आहेत। तुम्ही तुम्हाला आवडतील ते थाईम, ओरेगानो, गार्लिक पावडर, चिली फ्लेक्स असे कुठलेही हर्ब्स आणि स्पायसेस यूज करू शकता। हे आपण व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवून घ्यायचं आहे। कॉर्नचे दाणे उकडून रेडी झालेले आहेत। आता यामध्ये जे काही एक्सेस पाणी आहे ते आपण एका गाळणीच्या साह्याने काढून घेणार आहोत। कॉर्नचे दाणे थोडेसे ओलसर आणि गरम असतानाच आपण कॉर्नफ्लोअरचं मिश्रण थोडं थोडं ह्यावरती घालायला सुरुवात करणार आहोत। आधी अर्धा कॉर्नफ्लोअर ह्याच्यावरती स्प्रिंकल करून घेऊन तो मिक्स करून घ्यायचा आहे। कॉर्नच्या दाण्यांना कॉर्नफ्लोअर व्यवस्थित लागतोय की नाही हे चेक करा। कॉर्नच्या दाण्यांना जर का कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित कोट करत नसेल तर याचा अर्थ मॉइश्चर थोडंसं कमी आहे। आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकतो। मी इथे 2 टेबलस्पून पाणी ॲड केलेलं आहे। पाणी घालून झालं की परत एकदा कॉर्नला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे कॉर्न जरी तुम्हाला थोडे ओलसर वाटले तरी काही चिंता करू नका, कारण का आपण ह्यावरती उरलेलं कॉर्नफ्लॉवर स्प्रिंकल करून घेणार आहोत। आता आपण ह्यामध्ये उरलेलं कॉर्नफ्लॉवर घालून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता की आता कॉर्न व्यवस्थित कॉर्नफ्लॉवरने कोट झालेले आहेत, म्हणजेच हे आता तळण्यासाठी रेडी आहेत। आपण ह्यांना मीडियम टू हाय फ्लेमवरती तळून घेणार आहोत। कॉर्न तळताना काही एक्सेस कॉर्नफ्लॉवर असेल तर ते डस्ट ऑफ करून घ्यायचं आहे। कॉर्न चांगले गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्प होईपर्यंत आपण ह्याला तळून घेणार आहोत। हवं तर तुम्ही एखादा कॉर्न आधी बाहेर काढून चेक करा आणि मगच उरलेले कॉर्न बाहेर काढा। कॉर्न चांगले गोल्डन ब्राऊन फ्राय झालेले आहेत, तसे तर तुम्ही हे असेच देखील एन्जॉय करू शकता, पण मी याला थोडंसं वरनं आणखीन सीझन करून घेणार आहे। तळलेले हे कॉर्न गरम असतानाच तुम्ही त्याच्यावरती तुमच्या आवडीप्रमाणे थोडं स्पायसेसचं आणखीन सीझनिंग करू शकता किंवा थोडं लिंबू देखील पिळू शकता। मी यामध्ये 1/2 टीस्पून चाट मसाला ॲड केलेला आहे। कुरकुरीत असे क्रिस्पी कॉर्न तयार झालेले आहेत। आणि आता टिप टाईम। आजची टिप ही अतिशय महत्त्वाची आहे, कारण काही सेफ्टीच्या रिलेटेड आहे। कॉर्न तळताना ह्याच्यातले काही कॉर्नचे दाणे कधी कधी फुटण्याची शक्यता असते, सो थोडं सेफ्टी डिस्टन्स मेंटेन करून मगच हे कॉर्न तळायचे आहेत। आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।